इचलकरंजी विधानसभा मतदारसंघ यंदा सर्वाधिक चर्चेला गेला. महायुतीच्या वतीने भाजपचे उमेदवार राहुल आवाडे हे या निवडणुकीत सर्वात प्रबळ दावेदार म्हणून समोर आले आहेत. महाविकास आघाडीचे नेते आणि शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन कारंडे यांच्याशी तुलना करता राहुल आवाडे हे अधिक मताधिक्याने इचलकरंजी मतदारसंघावर निवडून येण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त होत आहे. महायुतीच्या भाजपच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढणारे राहुल आवाडे यांना मतदारसंघातील जनतेकडून भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. तो त्यांच्या मजबूत जनसंपर्कामुळे व त्यांच्या कार्यप्रणालीमुळे तसेच भागातील दौरे त्यांनी केलेल्या कार्यामुळेच ते अधिकाधिक मताधिक्याने विजय मिळवतील अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे. मतदारसंघातील अनेकांनी राहुल आवाडे यांच्या कार्यक्षमतेला पाठिंबा दर्शवला असल्याचं बोललं जात असून राहुल आवाडे हेच इचलकरंजीच्या विकासाला नवे गती देणारे नेतृत्व ठरतील असा विश्वास समर्थकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा निकालावर आहेत. मात्र आतापासूनच आवाडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. इचलकरंजीतला हा निवडणूक निकाल जिल्ह्याच्या राजकीय समीकरणावर महत्त्वपूर्ण ठरला असून राहुल आवाडे हेच सध्या सर्वाधिक मताधिक्यानं निवडून येतील असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांनी व इचलकरंजीतील अनेक राजकीय जाणकारांनी व्यक्त केला आहे. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय, सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळ श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.